खरं म्हणजे अटलजींचं व्यक्तिमत्व हे अत्यंत आपल्या सर्वांचं मन मोहून घेणारं व्यक्तिमत्व होतं. आणि अटलजींनी आपल्या जीवनामध्ये ज्या प्रकारे ते नावात अटल होते त्या प्रकारे त्यांच्या कन्व्हिक्शनच्या बाबतीत देखील ते अटल राहिले. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी अटलजींनी संसदेमध्ये एक अतिशय प्रसिद्ध भाषण केलं होतं आणि ज्यावेळी त्यांना सरकार सोडावं लागलं होतं आणि त्यांनी सांगितलं मी खरीद फरोख नाही करूंगा, मी खासदारांची खरेदी करणार नाही, एका मताने त्यांना सरकार त्या ठिकाणी गमवावं लागलं. आणि त्यावेळी अटलजींनी सांगितलं होतं सरकार आएगी जाएगी पार्टिया बनेगी बिगडेगी ये देश रहना चाहिए मेरा भारत रहना चाहिए. आम्ही सरकार करता काम करत नाही, आम्ही भारताकरता काम करतो हे सांगणारे अटलजी होते.